नमस्कार, लक्ष विधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्र एकेकाळचं सांस्कृतिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या प्रगल्भता असलेलं आणि दिशा देणारं राज्य म्हणून भारताला परिचित आहे। पण या महाराष्ट्रात सध्या ज्या घडणाऱ्या घटना आहेत, एकापाठोपाठ एक घडणाऱ्या घटना आहेत, ते पाहता कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा असा सवाल उपस्थित व्हावा। अनेक ठिकाणी तुरुंगातून बाहेर आलेल्या गुंडांचं भव्य स्वागत होत आहे। अनेक ठिकाणी गुंड हातात शस्त्रास्त्र घेऊन नाचत मिरवणुका काढतायत आणि समाज किंवा त्यांचे समर्थक हे त्या सगळ्याच्या पाठीशी उभे असल्याचं स्पष्ट चित्र समोर दिसतंय। एका बाजूला गुंडांची ही कहाणी आहे, तर दुसऱ्या बाजूला राजकारणामध्ये या ना त्या कारणानं वादग्रस्त ठरलेल्यांची सुद्धा कहाणी वेगळी नाही। वादग्रस्त ठरलेल्या अनेक राजकारण्यांच्या बाबतीत एकापाठोपाठ एक जे वर्तन समोर येत आहे ते निश्चितच महाराष्ट्राच्या सामाजिक प्रकृतीला लाभदायक नाही इतकं ठामपणे म्हटलं जाऊ शकतं। वादग्रस्त ठरल्यानंतर मंत्री आपल्या समर्थकांच्या मेळाव्याचं आयोजन करतायत, इतकंच कमी की काय, वादग्रस्त ठरलेले मंत्री एका गावात जातात तेव्हा त्यांच्यावर JCB फुलं ओतली जातायत, 25 फुटांचे प्रचंड भले मोठे हार त्यांचे वाट पाहतायत आणि या मंत्र्यांच्या समर्थनाच्यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये स्पर्धा सुरू असावी अशीच वातावरणातली स्थिती समोर येते। एकूण पाहता ज्या महाराष्ट्रानं एकेकाळी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला दिशा दिली, सांस्कृतिकदृष्ट्या ज्या महाराष्ट्रानं या देशातलं नेतृत्व सांभाळलं, ज्या महाराष्ट्रानं नैतिकतेच्या पातळीवर अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन दाखवले, त्याच महाराष्ट्रात हे काय घडतंय आणि म्हणूनच आजच्या लक्षवेधीतला प्रश्न कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा। या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा मी आपल्याला परिचय देतो। आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता विकास लवांडे, काँग्रेसचे प्रवक्ता दत्तू गवाणकर, वंचित बहुजनचे प्रवक्ता राजेंद्र पातोडे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आपल्यासोबत गणेश हाके। सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये आपण स्वागत करूयात। पहिला प्रश्न माझा दत्तू गवाणकर यांना असणार आहे। दत्तूजी, आपली पार्टी आपला पक्ष सत्तेमध्ये आहे, महाराष्ट्रात कायद्याचा धाक उरलाय का हा प्रश्न थेट आपल्यालाही विचारेन, थोड्या वेळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता आपल्यासोबत आहेत त्यांनाही विचारेन। निमित्त काय आहे हे वेगळं सांगायला नको, ती दृश्य आपल्या समोर आहेत। एकापाठोपाठ एक सातत्यानं या घटना घडतायत ज्या माध्यमांमध्ये समोर येत आहेत की गुंड तुरुंगातून बाहेर येतो आणि त्याची मिरवणूक निघते। प्रसादजी, अशा तऱ्हेचं वातावरण हे निश्चितपणे महाराष्ट्राला शोभेचं नाही आहे आणि जेवढा निषेध त्यावेळेला मी जैन चिन्हाने जेव्हा मॉब लिंचिंगच्या आरोपींना त्यांचं स्वागत त्यांनी फुलमाला घालून केलं होतं, त्या मंत्र्यांचा मी त्यावेळेला जेवढा निषेध केला होता त्याच तऱ्हेने या ठिकाणी मोर्चे काढणे, समर्थनार्थ आंदोलन करणे किंवा त्या अशा तऱ्हेचा एखादा आरोप असेल तर त्याच्या पार्टीशी समर्थकांनी उभं राहणं या गोष्टीचे मी या ठिकाणी निषेधच करेन किंवा त्याचं समर्थन अजिबात करणार नाही। दत्तू गवाणकर, आपण असं म्हणताय की आपण समर्थन करणार नाही, तुम्हाला उदाहरण देण्याच्यासाठी जयंत सिन्हांच्या एका प्रकरणाची आठवण येते, दुसरीकडे काय घडतंय याच्यापेक्षा आपण आपल्या पद्धतीनं किती वेगात कारवाई करू शकतो हा मुद्दा आहे। बिलकुल बिलकुल, याच्यावर असं आहे की त्यांच्यावरती राठोडांवरती आरोप झालेले आहेत। आता त्या आपण अजून मंत्र्यांपर्यंत गेलो नाहीये दत्तू गवाणकर, आपण अजून मंत्र्यांपर्यंत गेलो नाहीये, आता महाराष्ट्रात गुंडांच्या मिरवणुका निघायला लागलेल्या आहेत। बिलकुल, ते अजिबात चांगलं नाही म्हणालो मी, गुंडांच्या मिरवणुका निघणं किंवा त्यांचं समर्थन करणं, त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे महाराष्ट्राला शोभेचं नाही आहे। ही पद्धत भारतीय जनता पार्टीची आहे, हे लोकांनी कुलदीप सेंगरच्या समर्थनार्थ तिथे मोर्चे काढलेत, त्याच्या पाठीशी उभे राहिलेत, हे लोक चिन्मयानंदच्या पाठीशी उभे राहिलेत, या जयंत सिन्हा सारख्या लोकांनी मॉब लिंचिंगच्या आरोपीचं फुलमाला घालून स्वागत केलं
हे महाराष्ट्राची परंपरा नाही आहे. दत्तू गव्हाणकर आपण असं म्हणत आहात, दत्तू गव्हाणकर आपण असं म्हणतात की ही परंपरा भारतीय जनता पार्टीने जन्माला घातली. गणेश हाके आपण फोनच्या माध्यमातून जोडले गेले आहेत, हा विषय आपल्यापर्यंत पोहोचला असेल, आरोप ऐकायला आलेला असेल, काय उत्तर आहे? गणेश हाकेंपर्यंत आवाज पोहोचायला कदाचित वेळ लागतोय. विकास लवांडे यांना बोलतं करूया. विकासजी, आपली भूमिका. आता दत्तू गव्हाणकर जे बोलले त्याच्याशी मी सहमत आहे की ही जी परंपरा आहे, आपण जे प्रश्न विचारला की गुंडांचं किंवा गुन्हेगारांचं स्वागत मिरवणुका, ही सुरुवात पहिल्यांदा 48 साली या देशामध्ये तेव्हाचा जनसंघ आणि आरएसएस यांनी सुरू केली. गांधीजींचा खून झाल्यानंतर नथुराम गोडसेंचं म्हणजे स्वागत करणारं, आजपर्यंत त्यांचं दरवर्षी अभिनंदन करणारं किंवा त्यांचं म्हणजे उदो उदो करणं, हे प्रक्रिया आजही सुरू आहे. नथुराम गोडसे गुन्हेगार होता आणि त्याचं गांधीजी सारख्या राष्ट्रपित्याचा खून करून ज्या माणसाचं स्वागत या देशामध्ये होतं, ही खतपाणी किंवा ही जी परंपरा भाजपाने तेव्हाच्या जनसंघाने आरएसएसने सुरू केली ती आज तागड्यात सुरू आहे. त्याचे अनेक उदाहरणं देता येतील. अगदी मालेगाव बॉम्बस्फोटातील त्या साध्वी, तथाकथित साध्वी, त्यांचं सुद्धा स्वागत पुण्याच्या कोर्टामध्ये फुलं टाकून करण्यात आलं. हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांचं सुद्धा स्वागत भाजपाचे आणि हिंदुत्ववादी संघटनांचे लोक करताना आपण पाहिलेले आहेत. अशी अनेक उदाहरणं देता येतील तुम्हाला इतक्या वर्षातली, 60-70 वर्षातली, की या देशामध्ये जे तथाकथित गुन्हेगार असतात त्यांचं स्वागत करण्याचं किंवा त्यांचं उदात्तीकरण करण्याचा पायंडा 48 साली नरेंद्र आपल्या नथुराम गोडसेंच्या माध्यमातून सुरू झाला. त्याच्यानंतर अमित शहा सारखी किंवा नरेंद्र मोदी साहेबांसारखी माणसं गुजरातच्या दंगलीमध्ये तिथे त्या ठिकाणी आरोपी असताना त्यांचं सुद्धा इथे उदात्तीकरण केलं गेलं, इमेज बिल्डिंग केली गेली, खोट्या प्रतिमा उभ्या केल्या आणि ते सगळं तुम्हाला माहिती आहे. बाकी सगळं मी त्याच्या खोलात जात नाही त्या विषयाकडे, त्याचं जायचं असेल तर स्वतंत्र डिबेट आपल्याला घ्यावं लागेल. परंतु ही सगळी परंपरा त्यांनी सुरू केलेली आहे. आपण जे पुण्यातल्या गुन्हेगाराचा आता उल्लेख केला गजा मारणे नावाच्या, तर त्याच्या संदर्भात सुद्धा भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांनी त्यांना वाहनं पुरवली होती. आमच्या सरकारने गृह विभागाने ताबडतोब त्याच्यावर, पालकमंत्री अजितदादांनी सुद्धा त्याच्यावर कमिशनरांना फोन करून ताबडतोब कारवाई करायला सांगितल्याच्या नंतर त्या वाहनं जप्त करण्यात आली. ती वाहनं बीजेपीची निघाली आणि त्या जवळपास त्या सगळ्या 10-15 जे काही प्रमुख गुन्हेगार होते त्या सगळ्यांच्यावर तिथे त्या ठिकाणी गुन्हे दाखल ताबडतोब केले गेले. त्या ठिकाणी कुणा मिरवणूक काढली. विकासराव, आपण एक मोठी जंत्री देताय. 1947 पासूनची आपण जंत्री देता आहात. मुद्दा इथे असा उपस्थित राहतो, अहो त्यानं गाय वास मारली म्हणून आपण वासरू मारायचं का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रसादजी एकही असं कुठल्या गुन्हेगाराचं उदात्तीकरण केलेलं नाही. उलट पुणे महानगरपालिकेच्या आता 4 वर्षापूर्वी ज्या निवडणुका झाल्या, आता पुढची निवडणूक आली, मागच्या पुणे महानगरपालिकेच्या किंवा मुंबई महानगरपालिकेच्या, नवी मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या राज्यातल्या महानगरपालिकेच्या नगरसेवकांची तिकीटं जर आपण तपासली, विधानसभेची तिकीटं जर आपण तपासली, लोकसभेची तिकीटं जर आपण तपासली देशातली, तर जवळपास 60-70% गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना भारतीय जनता पार्टीने तिकीटं दिल्याचं आपल्या लक्षात येईल. त्यामुळे काँग्रेस पार्टीने आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कडून ज्या पद्धतीचे आरोप केले गेले त्याचं उत्तर देण्यासाठी आता गणेश हाके जोडले गेलेले आहेत. म्हणून विकासराव मी आपल्याला थांबवतोय. गणेश हाके, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा या शीर्षकाखाली ही चर्चा सुरू आहे. चर्चेच्या टप्प्यात, पहिल्याच टप्प्यात असं समोर येत आहे की महाराष्ट्रात वारंवार गुंडांच्या मिरवणुका निघतात, एका पाठोपाठ एक या घटना समोर येत आहेत आणि त्या थांबत नाही आहेत. कायद्याचा धाक उरलाय की नाही हा प्रश्न विचारून विचारून बुळबुळीत व्हावा अशी परिस्थिती आहे की काय? पण हा प्रश्न ज्या वेळेला सत्ताधाऱ्यांना विचारला त्यांचं उत्तर असं आहे की गुंडांच्या उदात्तीकरणाचं काम भाजपनं सुरू केलं त्याचीच ही परिणिती आहे. हाके, हे पटतंय का आपल्याला? काय आहे खरं म्हणजे लवांडेजी आणि दत्ताजी यांना मनात दोघांनाही खरं म्हणजे अगदी नम्रपणे त्यांना सांगायचंय की गेल्या म्हणजे 1 वर्षामध्ये ज्या पद्धतीचे गुन्हे झाले, बलात्काराचे गुन्हे झालेले आहेत, अत्याचार येऊन म्हणजे मंत्र्यांकडून ज्या पद्धतीच्या हातात म्हणजे ज्या घटना घडलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये गृहमंत्र्याच्या भोवती गुंडांचा गरडा असतो. तुम्ही म्हणाल तसं गुंड जेलमधून सुटून आल्यानंतर त्याची जबी भाषा मिरवणूक म्हणजे काढली जाते, रोज एक बलात्कार होतो. म्हणजे माझ्या म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी वर्तमानपत्रातून आणि तुम्ही सगळे माध्यमातून हे दाखवत असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थता हे म्हणजे आहे की नाही अशी भीती वाटावी अशी इतकी भयंकर अशी परिस्थिती आहे. पण मी तुम्हाला सांगू का प्रसादजी, दुर्दैव आराम हे घडत असताना याच्यात आपल्याला आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री आहेत त्याच्यापैकी 64 मंत्री यावरती क्रिमिनल केसेस आहेत.
क्रिमिनल केसेस आहेत हे काही मी माझ्या स्वतःच्या मनाने सांगत नाही. त्यांनी जे इलेक्शन कमिशनला निवडणुकीच्या वेळेला जे काही अफिडेविट दिले त्या अफिडेविट मध्ये ही सगळी माहिती दिलेली आहे. आणि याच्या संदर्भामध्ये बरं का इलेक्शन वॉचडॉग असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स आहे त्यांनी ही माहिती दिली आहे. जर समजा या महाराष्ट्रासारख्या अत्यंत ज्याला प्रगतिशील अशा राष्ट्र महाराष्ट्र म्हणतो आपण त्या राष्ट्राच्या महाराज्यामधले जर मंत्रीच एवढे जर समजा क्रिमिनल केसेस ज्यांच्यावर असतील ते या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था काय करू शकणार असतं त्यांच्याकडून. गणेश हाके तुमच्या लेखी थेट जबाबदार कोण आहे याला? हे सरकार जबाबदार आहे, या सरकारमधले मंत्री जबाबदार आहेत. ज्या पद्धतीने सुरू आहे तुम्हाला आता वेगळ्या पद्धतीने सांगायची गरज नाहीये तुम्हाला. आणि मला असं वाटतं की ही महाराष्ट्रातील जनता आंधळी नाही आहे, बहिरी नाही आहे. सगळ्या जनतेला हे कळत आहे की कशा पद्धतीनं कुणाला कशा पद्धतीने पाठीशी घातलं जात आहे. अहो एका मला सांगतो की म्हणजे आत्महत्या केली एका तरुणीनं या महाराष्ट्रातल्या नावाचा कायदा येणार होता तो कायद्याचं काय झालं मला सांगा. गृहमंत्र्याच्या भोवती गुंडांचा घराणा असतो. मला सांगतो भयानक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आता सध्या आहे. कोरोना सेंटरमध्ये बलात्कार होतात. मला सांगतो कोरोना सेंटरमध्ये बलात्कार होतात. हा एक गंभीर आरोप आहे. दत्तू गव्हाणकर हा एक अत्यंत गंभीर आरोप आहे. गणेश हाके काँग्रेस काय शब्दांमध्ये बोलतीये तुम्ही ऐकलं असेल. काँग्रेस काय शब्दात बोलली तुम्ही ऐकलं असेल. अमित शहांच्या संदर्भात त्यांनी थेट आक्षेप नोंदवले ते ऐकायला आलेत आपल्याला. ते पट्टायत आपल्याला त्याची समज त्याची उत्तरं काय आहेत आपल्याकडे. गणेश हाके नाही एक मिनिट दत्तू गव्हाणकर आपण पुन्हा बोलाल पण आम्हाला तशा शब्दांमध्ये फार वेळा तुम्हाला बोलायला देता येणार नाही. काहीही झालं तरी देशाचे ते गृहमंत्री आहेत. देशाच्या प्रत्येक ठीक आहे. गणेश हाके आपण ऐकून घ्या. कायद्याने ऐकून घ्यायला शिका. मध्ये मध्ये मी जे बोलत असताना मी बोलत नाहीये. गव्हाणकरजी जे तुम्ही ऐका मी तुम्हाला उत्तर आणि मी तुम्हाला म्हटलं की महाराष्ट्राच्या 64% मंत्र्यांच्या वरती क्रिमिनल अशा गुन्हे आहेत. क्रिमिनल केसेस आहेत मंत्र्यांच्या वरती आहेत. अहो तुम्ही मला सांगा अमित शहांच्या वरती ज्या पद्धतीच्या केसेस होत्या त्यातून त्यांना जे कोर्टामध्ये लढलेले आहेत कोर्टाने त्यांना निर्दोष अशा पद्धतीचं सिद्ध केलेलं आहे. मला सांगा त्या अशा वेळेला तुम्ही त्यांच्यावर ऐकून घ्या. मध्ये मध्ये मी ते सांगतो तुम्हाला बघा अमित शहावरती ज्या ज्या म्हणून काही केसेस केलेल्या होत्या त्या जाणीवपूर्वक राजकीय स्वरूपाच्या समजा कशा समजा त्या सगळ्यातून ते निर्दोषपणे कोर्टानं तुमच्या न्यायव्यवस्थेवरती जर विश्वास असेल तर शासनावर नाही त्यांना ते दाबण्याचा जो प्रयत्न झालाय ते त्याचं सगळं पितळ उघड पडेल याकरता जज लोयाच्या समर्थकांनी आरोपी समोर असताना तुम्ही काय करता अहो जज लोयाची मदत केली तुम्ही लोकांनी उघडकीस आज ना उद्या आम्ही सत्तेला उघडकीस आणू ते नक्कीच सोडणार नाही. तुम्ही किती लोकांच्या मदत करता किती लोकांना अहो ज्याला तुम्ही आज चॉकलेट देऊन त्या ठिकाणी राज्यसभेवर बसवल्या अशा तऱ्हेचे खेळ बंद करा. अशा तऱ्हेचे खेळ बंद करा. त्यांची जर लिस्ट काढली तर अख्खं अर्ध मंत्रिमंडळ तुमचं गुन्हेगारांचं मंत्रिमंडळ. दत्तू गव्हाणकर आणि गणेश हाके दोघांच्याही चर्चेमध्ये हस्तक्षेप करतोय.
वेळेची मर्यादा प्रत्येकाला आहे याचं भान आपल्याला राखायला हवं. विकास लवांडे आपल्याला संधी देतो, राजेंद्र पातोडे जोडले गेलेत, आता त्यांना एक प्रश्न विचारतो आणि त्यानिमित्तानं चर्चेला पुढे नेऊयात. चर्चा महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेच्या निमित्तानं सुरू झाली आणि ती देशपातळीवर जाऊन पोचली. काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी दोघांनाही ते अपेक्षित असावं. राजेंद्र पातोडे, महाराष्ट्राच्या संदर्भातली चर्चा सुरू असताना एक प्रश्न वारंवार उपस्थित होतो, महाराष्ट्रात कायद्याचा धाक उरला आहे का? 29 नोव्हेंबर 2019 नंतर परिस्थिती बदलली आहे का? नक्कीच, महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था अजिबात अस्तित्वात नाही. गृहमंत्री स्वतः गुन्हेगारांच्या बरोबर फोटो सेशन करतायत, गुन्हेगार सुटून आल्यानंतर जाहीरपणे मिरवणुका काढतायत, त्या जेलपासून ते थेट पुण्यापर्यंत निघतायत, मालेगावच्या जेलपासून ते मालेगावच्या शहरापर्यंत निघतायत, आणि तरी सुद्धा गृहमंत्री त्यावर काहीही बोलत नाही, कुठलाही धाक नाही. एवढंच नव्हे तर शिवजयंतीच्या मिरवणुकीसाठी कुणालाही परवानगी नसताना राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य कुटासा या गावी अमोल विटकरी हे मिरवणूक काढतात आणि 400 लोकांवर गुन्हे दाखल होतात, बलात्काराच्या केसेस होतात, इथे राजरोसपणे दरोडे टाकले जात आहेत, परंतु त्यावर काहीही केलं जात नाही. आणि हा राष्ट्रवादी पुरस्कृत जे काही सुरू आहे ते गृहमंत्र्यांनी जाणीवपूर्वक याला पाठबळ दिल्यामुळे या राज्यात गुन्ह्यांचं स्वरूप वाढलेलं आहे. राजेंद्र पातोडे, आपला आक्षेप पोहोचला, स्वाभाविकरित्या त्याचं उत्तर देण्याची जबाबदारी विकास लवांडेंवर आहे. प्रसादजी, माझे दोन प्रश्न आहेत. मी पातोडेंना विचारतो, पण त्याआधी गणेश हाकेजींना पहिला प्रश्न विचारतो की नथुराम गोडसे गुन्हेगार होते की नव्हते आणि त्याचं उदात्तीकरण या देशामध्ये कोण करते, याचं उत्तर गणेश हाकेजी द्या. विकास लवांडे, मगाशीच आपण म्हणालो 1947 ची चर्चा आज नाही करायची, आज आपल्याला 2021 मधल्या ताज्या स्थितीची चर्चा करायची. पातोडे चर्चा पातोडे तुम्ही आरोप करून झालेत, मी उत्तर देतो, ऐका. बोला विकासराव, पातोडेंच्या मुद्द्यावर बोला. हा त्यामुळे हा आता जे कोणी महाशय बोलले पातोडे वंचित आघाडीचे ते फारच विद्वान दिसतात, ते स्वतः सांगतायत की गुन्हे दाखल होतात 400 लोकांच्या, कायदा सुव्यवस्था असल्याशिवाय गुन्हे दाखल होतात का? पातोडे एखादा गुन्हा करून बघावा, गुन्हा दाखल होता का नाही बघा. जेव्हा झाल्या होत्या कुणाला विद्वत्ता, फालतू बोलू नका, जरा फालतू बडबड करू नका, फालतू बडबड करू नका, नसेल तर यायचं नाही, फालतू बडबड करू नका. तुम्ही फालतू गोष्टी दादागिरी करायची, उत्तर देतोय, ऐकायची तयारी ठेवा. मध्ये बोलू नका, शिका आधी, नीट मध्ये बोलू नका, चर्चा शिस्तीत चर्चा करायची, दादागिरीची वापरायची, मध्ये बोलू नका, दादागिरीची भाषा वापरायची नाही, नीट बोला, मध्ये बोलू नका. गुंडांच्या संगती राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था असल्यामुळे, कायदा सुव्यवस्था आहे म्हणूनच या राज्याचा क्राईम रेट गेल्या 2 वर्षातला 19 नंतरचं जर आपण पाहिला असेल, आकडेवारी काढून बघा, जय महाराष्ट्र चॅनल कडे ती आकडेवारी नक्की असेल, 19 नंतरचा क्राईम रेट या राज्यातला खाली आलेला आहे. आणि तुम्ही 2016, 2017, 2018, 2019 या 4 वर्षातला क्राईम रेट जर पाहिला आपण, तर देशातला नंबर 1 चा क्राईम रेट या महाराष्ट्राचा आहे आणि 19 नंतर तो खाली आलेला आहे. हे पातोडे कोण माशे, जरा वेबसाईट काढून बघा गव्हर्नमेंटची आणि ती सगळी आकडेवारी बघा. दलित अत्याचार, जे सगळे आरोपी आहेत गुन्हे दाखल झाल्याशिवाय आरोपी झाले नाहीये, दलित व्यक्तीवर आणि खैरलांजी, या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे म्हणून तुम्ही ठीक बोलू शकताय? कुठल्या तोंडाने बोलता? या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे म्हणून लोकशाही जिवंत आहे. तुम्ही उत्तर प्रदेशला जाऊन बघा, गुजरातला जाऊन बघा, काय परिस्थिती आहे तिकडे, लोकांवर गुन्हे दाखल होतात, कसल्या उत्तर प्रदेश गुजरात मध्ये जाऊन बघा, मध्ये बोलून काही बडबड करू नका, जरा दुसऱ्याच ऐकायची तयारी ठेवा. क्राईम रेट राज्यातला आता कमी आहे, फाईव्ह मध्ये महाराष्ट्र नाही. उलट या सरकारने शक्ती कायदा आणला, गृहमंत्री आणि देशमुख साहेबांनी अभ्यास समिती नेमून महिला आणि मुलांच्या अत्याचाराच्या संदर्भात शक्ती नावाचा नवीन कायदा आणला आणि तो कायदा इतका अतिशय सुंदर आंध्र प्रदेशच्या धर्तीवरचा कायदा आणून त्याच्यात आणखी सुधारणा करून इथे मुली आणि महिला मुली लहान मुलांच्या संदर्भातला शक्ती कायदा लवकरच लागू होतोय आणि इथे कोणालाही सुट्टी नाही, गुन्हेगार कुणी असो त्याच्यावर कायदेशीर कारवाई होते, गुन्हे दाखल. विकास लवांडे आणि राजेंद्र पातोडे, एक मिनिट ऐका, आता इथे महत्वाचा दावा झाला
इथे असा एक महत्त्वाचा दावा झाला की विद्यमान सरकारने शक्ती कायदा आणला आणि राज्यातल्या महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं पाऊल टाकलं. गणेश आके आपली प्रतिक्रिया. गणेश आके आवाज येतोय? हॅलो जी गणेश जी बोला. हा बरं, दोन गोष्टी आहेत की ज्या शक्ती कायद्याच्या संदर्भामध्ये गेली वर्षभर गृहमंत्र्याकडून म्हणजे चर्चा केली जात होती किंवा ती सांगितलं जात होतं की दिशा कायदा आणि त्या धर्तीवरती शक्ती कायदा इथे आणला झाला तो आणला कायदा. कायदा आणून उपयोग काय? कायद्याची जर अंमलबजावणी होत नसेल, कायदे आपल्याकडे आहेत कुठं होतात? मला सांग, मला सांगा की लवांडे सर, लवांडेजीना मला विचारायचं, लवांडेजी या महाराष्ट्रामध्ये एका तरुणीने आत्महत्या केली आणि ते आत्महत्या कोणी केली हे याचे अनेक पुरावे आहेत, त्याच्या क्लिप्स व्हायरल झालेले आहेत. त्याच्यातले जो दोन आरोपी आहेत, राठोड नावाचा आणि चव्हाण नावाचा जे दोन आरोपी आहेत, ते कुठं गायब आहेत मला सांगा की कुठं शोधतायत? का ज्यांच्यावरती ते समोर सगळे म्हणजे पुरावे असताना सुद्धा त्यांच्यावरती गुन्हा घेऊन त्यांना साधं मंत्रिमंडळातून राजीनामा द्यायला का सांगितलं जात नाही त्यांना? गणेश हाके सत्ताधाऱ्यांचं म्हणणं असं आहे की शक्ती कायदा आणून त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणाकडे पाऊल टाकलंय, आपल्याला पटत का नाही ही गोष्ट? पटत नाही. आता रोज जर असं असतं तर रोज बलात्काराच्या केसेस आज आपल्याला वर्तमानपत्रातून आणि माध्यमातून बघायला मिळालं नसतं, ऐकायला मिळालं नसतं. काही नागपूरच्या सारख्या ठिकाणी सुद्धा ही अशा त्यांच्या म्हणजे गृहमंत्र्याच्या जिल्ह्यात सुद्धा अशा पद्धतीने बलात्कार होतात का? युपीमध्ये बलात्कार होतात का? ऐकून घ्या माझं, लवांडे साहेब तुम्ही ऐकून घ्या, काही वस्तूंची मान्य करायला शिका. माझं म्हणणं सरकारमध्ये नाही अशा पद्धतीनं दादागिरीनं आणि चालवणार असाल ना तर मला असं वाटतं की तुम्ही कोणाला बोलू देणार नसाल. जे ज्या रोज आपण वर्तमान तुम्ही वाचत तुम्ही मला सांगाय की अभ्यास लवांडेजी रोज असा एखादा दिवस गेला एखादी बलात्काराची घटना घडलेली नाही, अत्याचाराची घटना घडलेली नाही असं एक तरी होता आहे काय महाराष्ट्रामध्ये? तरी तुम्ही म्हणजे शक्ती कायद्याचं समर्थन करता सांगा कायदा आम्ही उपयोग करणार नाही अशा स्वरूपाची गुन्हेगारी थांबवली आणि ती गणेशाकडे. आपण वारंवार या मुद्द्याचा उल्लेख करताय की गेल्या सरकारच्या काळामध्ये क्राईम रेट वाढला होता, जर आकडे देता आले तर एकदा आकडे देऊनही सांगा गेल्या वेळेला किती गुन्ह्याचा दर होता, त्याच्यात किती गुन्हे तपासले जात होते, नोंदवले जात होते आणि उघडकीस येत होते, आता परिस्थिती कशी बदलली आहे? आकडेवारीने सांगता आलं तर फार बरं होईल. ठीक आहे, हा प्रश्न विकास लवांडेंना लागू करूयात. विकास लवांडे, आपल्याकडे कायद्याच्या संदर्भातली आणि गुन्हेगारी नोंदीच्या संदर्भातला काही तपशील असेल दोन्ही सरकारांमधला तर तो द्यावा. माझ्याकडे तपशील आहे त्याचा, परंतु आता मी आपल्या डिबेटमध्ये माझी डायरी किंवा जे काय माझं टिपण आहे ते मी माझ्या सोबत नाही, आता मी तुम्हाला डिटेल आकडेवारी वाचून दाखवली असती, परंतु तुमच्या जे महाराष्ट्र चॅनल सुद्धा तुमच्या क्राईम रिपोर्टर कडनं तुम्हाला आकडेवारी मिळू शकते. अगदी माझ्याकडे तो विषय तयार आहे, एकदा त्याचा तपशील आपण इतर मान्यवरांकडून घेऊया. तुम्ही वेबसाईटवर आता ओपन करा. ठीक आहे, अगदी नक्की. मला आता या चर्चेमध्ये जयंत माइंकर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सहभागी झाले, त्यांचं स्वागत करूया. पण तत्पूर्वी एक पटकन मुद्दा राजेंद्र पातोडे यांना विचारतो. राजेंद्र पातोडे, आपल्याला असं वाटतंय सरकार बदलल्यानंतर गुन्हे विषयक या सरकारचं धोरण बदललंय आणि दृष्टिकोन बदललाय? अजिबात बदललेला नाही. भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे चार पक्ष जरी वाटत असले तरी यांची केवळ नावं वेगळी आहेत, यांच्या प्रवृत्त्या सारख्या आहेत. ज्या पद्धतीची भाषा इथे राष्ट्रवादीचे प्रवक्ते करतायत ती पाहिली तर आपल्या लक्षात येते की यांचे संबंध थेट गुन्हेगारांशी आहेत, त्याशिवाय यांची अशी भाषा असू शकत नाही. डिबेटमध्ये काय बोललं पाहिजे हे ज्यांना कळत नाही अशी दादागिरी करणारी माणसं या देशात फक्त वंचित आघाडी शाणी आहे, या देशात फक्त वंचित आघाडी सज्जन लोक आहेत. ओ लवांडे, जरा माहित नसेल तर रेकॉर्ड काढून बघा. या देशामध्ये फक्त वंचित आघाडीचे लोक सज्जन आहेत. तुमच्या सगळेच, तुमचे मुख्य उपमुख्यमंत्र्यापासून सगळ्यांच्या चौकशा सुरू आहेत. सिंचन घोटाळ्याची विकास आघाडी फक्त सज्जन आहे. विकास लवांडे, असं तुम्ही वंचित आघाडीला डिवचण्याचं कारण काय? वंचित आघाडीमध्ये सज्जन लोक नाहीयेत असं सांगायचंय?
त्यांनी आरोप केला आमच्यावर की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबद्दल बिनबुडाचे आरोप करतात तेव्हा त्यांना काहीच वाटत नाही का? ईडीच्या नोटिसच्या आधारे कुठल्या तोंडाने लोकांना सांगताय तुम्ही? निराधार बोलतात, काहीही बोलतात. काय निराधार बोलताय? शरद पवार या देशातले सगळे सुसंस्कृतपणा या महाराष्ट्राचा कुणी आणला? स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी वैचारिक सांस्कृतिक शैक्षणिक वारसा या महाराष्ट्रामध्ये उचलला तो आज सुसंस्कृतपणाची खुणा 70 वर्षाच्या काळामध्ये त्या महाराष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये. लक्षात ठेवा की शिक्षण मिळाली, आरोग्याच्या सुविधा मिळाल्या, रस्ते झाले, दळणवळण सुविधा आली, आयटी आलं, बेरोजगारी कमी झाली, औद्योगिकरण आलं, फक्त काँग्रेस राष्ट्रवादी. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आणि दावा विकास लवांडेंनी केला. एक मिनिट थांबा विकास लवांडे, या मुद्द्यावर सुद्धा बोलणं गरजेचं आहे की महाराष्ट्राचा जो काही विकास झाला तो केवळ आणि केवळ काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात जन्माला आलेला आहे. या विकासच्या जन्माची कथा आपण जाणून घेऊ, त्याच्यावरच्या दाव्या प्रतिदाव्यांबद्दलही बोलूया. एक छोटी विश्रांती घेऊन लवकरच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विषय सुरू करतोय आपण त्या दाव्याच्या आधारे जो थोड्या वेळापूर्वी विकास लवांडे यांनी केलेला होता. विकास लवांडे असं म्हणतात की महाराष्ट्राचा जो काही विकास झाला तो काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातच झाला. आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांपैकी गणेश हाकेंना त्याचं उत्तर देण्याची पटकन संधी देणार आहोत. गणेश हाके, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? येतोय. आणि या दाव्याच्या बद्दल आपलं काय म्हणणं आहे? त्याच्यानंतर जयंत माईंडकरांना बोलतं करणार आहे. बोला गणेशराव. महाराष्ट्राचा विकास काँग्रेस एनसीपीच्याच काळात झाला हा दावा पटण्यासारखा आहे का? जर विकास झाला असेल आणि तो त्यांच्याच काळात झाला असेल तर आजचं नैतिक अधपतन कोणाच्या खिशात घालायचं? नाही, म्हणून म्हटलं की विकासजींना मला खरं म्हणजे काय म्हणजे कशासाठी ते असं बोलत असतील मला सांगतो. जर मला सांगा, गेल्या 15 वर्ष या महाराष्ट्रामध्ये सत्ता होती त्यांची आणि आता मध्यंतरी आमची 5 वर्ष सत्ता होती. आता त्यांची पुन्हा 1 वर्ष झालं सत्ता आहे. त्यांनी रेशो काढताना किंवा त्यांनी जो क्राईमचा रेट जो रेट आहे क्राईम रेट जो आहे मला सांगितलं त्या 15 वर्षातला त्यांनी क्राईम रेट काढून बघा त्याचे त्याचे आकडे आकडेवारी दिली त्यांनी 18-19 जो सांगतात ना त्या मला सांगायचं की त्यांना 15 वर्षामधला जो क्राईम रेट आहे. अहो मला सांगा, हे जाहीर आहे राष्ट्रवादी हे गुंडांची पार्टी असं लोक बोलतात. आम्ही नाही बोलत, तुम्हाला सांगतो. पप्पू कलानी सारख्या गुंडाला अभय देणारे कोण आहेत? दाऊदला आपल्या विमानात घेऊन जाणारे कोण आहेत? असं म्हणणं की हे जगाला माहित नाही का? लोकांना माहिती नाही का गुंड कुठल्या पक्षात जास्त आहेत? आणि मी तुम्हाला सांगितलं ना आता, याचं उत्तर मला लवांडेंनी द्यायला पाहिजे की मी त्यांना म्हटलेलं की आता या मंत्रिमंडळातले तुम्हाला मी सांगितलं ना की 27 मंत्र्यांच्या वरती क्रिमिनल केसेस आहेत आणि त्यातले राष्ट्रवादीचे मंत्री काही जास्त आहेत. माझं म्हणणं असं की पण मग गणेश आके, त्या पक्षाला अशा प्रकारच्या व्यक्तींची गरज का पडावी जर तुमचा दावा खरा असेल तर? नाही, त्यांची तीच ताकद आहे. गुंडगिरी हीच त्यांची ताकद आहे. गुंडगिरीच्या बळावरतीच सगळ्या गोष्टी, सत्ता, इलेक्शन, निवडणे, पैसा आणि गुंडगिरी, ह्या 2 गोष्टीवरतीच त्या निवडणुका जिंकतात. विकास लवांडेंना तुमच्या मुद्द्याचा प्रतिवाद करायचा आहे गणेश आके. विकास लवांडेंना तुमच्या मुद्द्याचा प्रतिवाद करायचा दिसतोय. रेकॉर्ड नाही, म्हणून लवांडे तुम्ही काढा ना. 15 वर्ष तुम्ही सांगितलं तर आम्ही तुम्हाला विकासाच्या संदर्भात थांबू सुद्धा शकत नाही. गेल्या 5 वर्षामध्ये भाजप सरकारनं जो विकास केलाय ना, गेल्या तुमच्या 40 वर्षात विकास झालेला इतका विकास गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही केला. देशाच्या संदर्भात आकडेवारी घेऊन बसायला सांगा. 2014 साली काय होती आणि 2019 सालची स्थिती काय होती? त्याच्या आकडेवारी मला सांगतो. मोघम स्वरूपाची अशी उडवाउडीची उत्तरे देऊ नका. कृपा नवांदेजी जर बसायचं असेल कुठं माझं यांना आव्हान आहे. 1 दिवस असं ठेवा आणि 15 वर्षामध्ये त्यांनी काय केलं आणि 5 वर्षामध्ये काय केलं, विकास कुठल्या काळामध्ये झालेला आहे, मी तुम्हाला त्यांना आकडेवारीची त्याच्या संबंध पुराव्याशी तुम्हाला मी सिद्ध करून दाखवतो. ठीक आहे, विकास लवांडे आपल्याला उत्तर द्यायची संधी देतो. तत्पूर्वी एकदा जो आरोप भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लावला त्याच संदर्भात
राजेंद्र माथुरींची ही एक प्रतिक्रिया घेतो. एक अत्यंत गंभीर निरीक्षण भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते गणेश आके यांनी नोंदवलं, ते राष्ट्रवादीच्या बद्दलचं होतं. राजेंद्र पातोडे, आपलं निरीक्षण काय आहे? या दोघांवरही एकत्रितरित्या विकास लवांडेंना उत्तर द्यायची संधी असणार आहे. मुळात विकास लवांडे ज्या पद्धतीची भाषा वापरतात ती गुंडांची भाषा आहे, ते प्रवक्त्याची भाषा नाही. आणि त्यांना असं वाटतं की गुंडांच्या सोबतीत राहून किंवा गृहमंत्री आपला असला की दादागिरी करता येते, तर पहिल्यांदा त्यांनी या गोष्टीचा भान ठेवलं पाहिजे की आपण समाज माध्यमांसमोर आणि मीडियावर बोलत आहोत, त्यामुळे दादागिरी आमच्याशी करायची नाही. राहिला दुसरा प्रश्न, तो असा आहे की ज्या पद्धतीचे गुन्हेगार यांच्या आजूबाजूला आहेत, ते केवळ नवी मुंबई महापालिकेचं यांचं रेकॉर्ड तपासलं तर सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले नगरसेवक ह्यांच्या पक्षाचे आहेत. एवढंच नव्हे तर त्यापैकी अनेक गुन्हेगार असे आहेत की ज्यांच्याकडे कोट्यवधीची संपत्ती आहे परंतु त्यांचं पॅन कार्ड नाही. हा रेकॉर्ड आहे आणि हाच रेकॉर्ड महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळेल. एवढंच नव्हे तर उपमुख्यमंत्र्यासहित सगळ्यांची चौकशी सुरू होती, ती सिंचन घोटाळ्याची होती, सहकार क्षेत्रातल्या गैरप्रकाराची होती, ते सर्व राष्ट्रवादीचे आहेत. पातोडे, एक मिनिट, त्याचं उत्तर आता विकास लवांडेंकडून घेऊयात. विकासराव बोला. त्यांनी सभ्यपणे बोललं पाहिजे. हे जे कोण भाषे बोलतात फार विद्वान आहेत, ते भारतरत्न त्यांना देऊयात, आपण काय अडचण नाही. विकासराव, त्यांचं नाव राजेंद्र पातोडे आहे, तुम्हाला माहिती असेल त्यांचं नाव. त्यांनी जे आरोप केलेत हे निराधार आरोप आहेत, मोघम स्वरूपाचे आहेत, बाळभूत स्वरूपाचे आहेत, याला काही तुम्ही आता मध्ये बोलणार असाल तर मी गप्प बसतो. नीड भाषा वापरायची, दादागिरीची भाषा नाही वापरायची. विद्वान वगैरे, माझ्यावर फिर्याद द्या, माझ्यावर फिर्याद द्या. नीट बोलायचं, दादागिरीची भाषा नाही वापरायची. प्रसादजी, आपण त्यांना जर आवड घातला तर बरं होईल. एक मिनिट, राजेंद्रजी आपल्या भावना पोहोचल्या आहेत. योग्य आणि सभ्य भाषेतून विकास लवांडे उत्तर देतील. महाराष्ट्र विकास लवांडेंच्या भाषेकडेही लक्ष ठेवतोय. मी माझं डिबेट काढून बघा, मी कुठेही असंसदीय आर्वाच्य भाषा किंवा दमबाजीची भाषा वापरलेली नाही, नंबर एक. त्यामुळे हे निराधार मोघम काही बोलत आहेत. तू ठरवणार आहे विद्वत्ता? हा माणूस काय म्हणजे डिबेटची चर्चेलाच आलेत का? एक मिनिट, एक चर्चेला आलेत का? मग तुम्ही नीट बोलायचं, इतरांची विद्वत्ता काढायची नाही, मुद्द्यावर बोलायचं. तुम्ही विद्वान आहात, त्याच्यात काय वाईट आहे का? तुम्हाला तो अधिकार नाही. तुम्ही सरकारमध्ये आहात, सरकारच्या वतीनं उत्तर. तुम्ही सज्जन आहात, त्याच्यात काय वाईट आहे का? मी म्हटलं वंचित आघाडी सज्जन आहे, याच्यात काय वाईट आहे का? आपण मुद्द्यावर येऊया, आपण मुद्द्यावर येऊया. वैयक्तिक आरोप प्रत्यारोपापासून दूर राहूया. राजेंद्र पातोडेंचं म्हणणं, काँग्रेस पार्टीच्या नेत्यांवर जे निराधार बिनबुडाचे आरोप करतात त्यात काही तथ्य नाहीये. बरं, परंपरा आहे त्यांची, कारण राष्ट्रवादीवर आरोप केल्याशिवाय यांचं दुकान चालत नाही, नंबर एक. दुसरी गोष्ट, गणेश हाके जे म्हणतात की राष्ट्रवादीमध्ये गुंडांची पोळी आहे, भारतीय जनता पार्टीने मध्ये मागच्या 5 वर्षांमध्ये जे आयात करण्याचे जे कार्यक्रम भरवले सगळ्या महाराष्ट्रभर, ते कोणत्या पक्षातली लोक घेतली होती ते गणेश हाकेंनी सांगावं. पुणे महानगरपालिका असू द्या, नागपूर महानगरपालिका असू द्या, मुंबई महानगरपालिका, सगळीकडे यांनी भारतीय जनता पार्टीची तिकीट दिली, ते 60-65% लोक ही गुन्हेगारी प्रवृत्तीची होती, याची यादी आहे निवडणूक आयोगाकडे. याच्यावर डिबेट आपण केलेले वेगवेगळ्या चॅनलवर मागच्या वर्षी. त्यामुळे भारतीय जनता, विकासराव त्या इतिहासाची उत्तरं घेऊ. मुद्दा आता काय उपस्थित राहतोय, ताज्या विकासराव, ताज्या घडामोडींमध्ये राज्याचा गृहमंत्री तुमच्या पक्षाचा आहे, सातत्यानं गुंडांच्या मिरवणुका निघतायत, वादग्रस्त ठरलेल्या मंत्र्यांवर जेसीबीनं फुलं ओतली जातायत, राज्यात नैतिक वातावरण आहे का? विकासराव, गुन्हेगारांची जी मिरवणूक निघाली त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, मी मगाशीच आपल्याला सांगितलं, त्यांच्या गाड्या भारतीय जनता पार्टीने पुरवल्या त्या मिरवणुकीला, त्या गाड्या सुद्धा जप्त केल्या, ते सगळ्या भाजपच्या आहेत पुण्यातल्या, आणि ते सगळे पकडलेले लोक आहेत, ते आतमध्ये आहेत, हे लक्षात घ्या. आपण तुम्ही एक ठिकाणी कारवाई केली विकासजी, आपण एक ठिकाणी कारवाई केली, गजा मारण्याच्या नंतर मालेगावात मिरवणूक निघाली, मालेगावाच्या नंतर आणखीन काही ठिकाणी मिरवणुका निघाल्या, घटना वारंवार घडतात.
कुठली कुठल्या गुंडाच्या मिरवणुकीवर कारवाई झाली नाही एक सांगा. बर का जयंती साजरी सही जयंती साजरी करण्यासाठी यांना शंभर लोकांची परवानगी जाणार नाही जात नाही. यांना पोहरा दिलीमध्ये आमचे मुख्यमंत्री असतील इथं कुठेही काय प्रमाणामध्ये जमाव जमवणार आहे. एक मंत्र्यांच्या समर्थना सुद्धा जमाव जमतो आहे. जिथे सगळं माहीत होतं यवतमाळ सोडून पुण्यापासून सगळी फोर्स पोलीस फटाफट पाठवला हे गृहमंत्र्याला माहीत होतं. मुख्यमंत्र्याला माहीत होतं इथं आणि तिथं मोठी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे हे माहीत होतं. तरीही त्या मंत्र्याच्या वरती कुठल्या पद्धतीची यांनी ऍक्शन घेतली आहे मुख्यमंत्री सांगू शकले असते ना. हे काय तुमचा तमाशा लावलेला तुम्ही आम्ही मात्र उरडून इथं कोविडच्या संदर्भामध्ये आम्ही सोशल डिस्टन्सिंगचा बदला बदला आदर्श लोकांच्या समोर मांडतो. आपण वारंवार विकास लवांडे इतर राज्यांची बरीचशी उदाहरणं देत आहे दत्तू गवाणकरांनाही बोलतं करूयात. एक प्रश्न आता मला जयंत माइंडकरांना विचारायचा आहे. जयंत माइंडकर, महाराष्ट्राचं नैतिक अधपतन व्हावं असं कोणाच्याही मनात येणार नाही, पण जी चित्र दिसत आहेत जी दृश्य वारंवार नजरेसमोर येत आहेत ती पाहता या नैतिक अधपतनाची आणि त्यात सुद्धा राजकीय क्षेत्रातल्या नैतिक अधपतनाची जबाबदारी कोणाच्या शिरावर द्यायची माइंडकर? कुठलीही चूक झाली तर ती चूक सरकार जे असतं त्या सरकारवर पहिल्यांदा येते. याचं कारण असं आहे की आपल्या डोळ्यासमोर चुका घडू देणं हे त्या सरकारची चूक असते. आता ज्या काही ज्या गुंडांच्या मिरवणुका त्या ते जेलमधनं निघाल्यानंतर सुटल्या असतील तशा गुंडांच्या मिरवणुका आधी निघालेल्या नाहीत का? तर आधी सुद्धा निघालेल्या आहेत पण मी त्याचा रेफरन्स फारसा देत नाही. बरोबर आहे जयंत माइंडकर, आपण आपण असं म्हणताय की याच्याही आधी घटना घडल्या नाहीत का? मुद्दा याच्या आधी घडलं काय हा नाहीये, मुद्दा आत्ता जे वारंवार घडतंय त्याच्याबद्दल आहे. सत्ताधाऱ्यांना जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांचं उत्तर असं आहे की आधी नव्हतं का घडलं. म्हणून मी त्यांना वारंवार विचारतोय की एकानं गाय मारली म्हणून दुसऱ्यानं वासरू मारू नये. तेच उत्तर देतोय. सध्याचा काळ याच्याकरता वेगळा आहे की कोरोनामुळे कुठल्याही प्रकारची मिरवणूक म्हणजे आपण जिथे लग्नाला सुद्धा 50 कमी माणसं आली पाहिजेत, वऱ्हाडी आले पाहिजेत, आपण जर का या लेव्हलला येतोय तर अशा वेळेस कुठेतरी एखाद्या पोहरा देवीच्या ठिकाणी एखाद्या मंत्र्याच्या स्वागताकरता मोठ्या प्रमाणात एवढा मोठा क्राऊड येणं, कोणावर जेसीबीनी फुलं उधळलं जाणं आणि एखादा गुंड सुटल्यानंतर अक्षरशः गणपतीची मिरवणूक वाटेल एवढ्या लेव्हलची मिरवणूक निघणं, या घटना मी पुन्हा मगाचंच वाक्य रिपीट करतो की आधी घडले असतील. सध्याचा काळ वेगळा आहे. कोरोनाच्या काळात अशा प्रकारे लोकांनी इतकं जवळ येणं हे हेल्थच्या दृष्टीने अतिशय चूक आहे. पण हे फक्त आणि फक्त कोरोनाच्या काळाच्या पुरतं मर्यादित राहत नाही, याच्या मध्ये राज्याची नैतिक परिमाण सुद्धा ढासळतात. आणि म्हणून मला सांगायचंय की जे कोणी करत असतील त्यावर कारवाई झाली पाहिजे. बर, दत्तू गवाणकरांना पटकन विचारूयात या निमित्तानं. दत्तू गवाणकर, आपला पक्ष महाराष्ट्राचं नैतिक खच्चीकरण होताना पाहतोय का आपल्याला असं वाटतच नाही की महाराष्ट्रात काहीच चुकीचं घडत नाहीये? बिलकुल नाही प्रसाद जी. असं आहे की ज्या ज्या वेळेला या अशा तऱ्हेच्या घटना घडलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की या ठिकाणी कायद्यानुसार जे गुन्हे असतील ते ताबडतोब त्या ठिकाणी गुन्हे नोंदवण्याचं काम झालेलं आहे. आणि तुम्हाला सांगतो की हे असे जे गुन्हेगार आहेत यांना सोडणार नाहीत. हे अत्यंत चुकीच्या घटना आहेत. मी सुरुवातीलाच याचा निषेध केला की अशा तऱ्हेच्या घटना घडणं हे महाराष्ट्राच्या नैतिकतेला शोभणारं नाही. महाराष्ट्रात ह्या घटना घडू नयेत. आणि त्याबरोबर हेही सांगितलं मी कुठून आल्यात. जेव्हा पूजा चव्हाण या मुलीचा आपल्या लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला बर, तर त्यावेळेला गळा काढणारे हाथरसच्या वेळेला कुठे होते? महाराष्ट्राने रात्री ज्यांच्यावर हे आहे त्या ती प्रेत रात्रीच्या अंधारामध्ये जाळली नाहीत. ठीक आहे, तुमचं म्हणणं असं आहे थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्राबाबत एक भूमिका असते, उत्तर प्रदेशच्या बाबत दुसरी भूमिका असते असं आपल्याला सांगायचंय. वेळेची मर्यादा आहे, आपण एक छोटी विश्रांती घेतोय. लक्षवेधीच्या पुढच्या भागात लगेच परत येतोय.